सातारा निकाल आज लागलेला आहे। पाहुयात एक नजर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालाकडे। प्राथमिक कृषी पुरवठा विकास सेवा सहकारी संस्था धान्य अधिकोष सहकारी संस्था जावली तालुक्यातून एकूण 69 मतदान झालेले आहे। यामध्ये ज्ञानदेव रांजणे यांना 25 मते मिळाली असून आमदार शशिकांत शिंदे यांना 24 मते मिळाले आहेत। या लढतीमध्ये ज्ञानदेव रांजणे हे एकमताने विजयी झालेले आहेत। तर कराडमध्ये एकूण 332 मतदान झालेले आहे। यामध्ये उदयसिंह विलास पाटील उंडाळकर यांना 66 मते पडली असून बाळासाहेब पाटील यांना 74 मते मिळालेले आहेत। यामध्ये बाळासाहेब पाटील हे 8 मतांनी विजयी झालेले आहेत। पाटणमध्ये एकूण 203 इतके मतदान झालेले असून सत्यजित पाटणकर यांना 58 मते मिळाली असून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना 44 मते मिळालेली आहेत। त्यामध्ये सत्यजित पाटणकर यांचा 14 मतांनी विजय झालेला आहे। कोरेगावमधून एकूण 130 मतदान झालेले असून शिवाजीराव महाडिक यांना 45 मते मिळालेले असून सुनील खत्री यांना 45 मते मिळालेले आहेत। समान मते मिळाल्यामुळे चिठ्ठीद्वारे सुनील खत्री हे विजयी झालेले आहेत। खटावमधून एकूण 150 मतदान झालेले आहे। यामध्ये प्रभाकर घारगे यांना 56 मते मिळालेली असून नंदकुमार मोरे यांना 46 मते मिळालेली आहेत। यामध्ये प्रभाकर घारगे हे 10 मतांनी विजयी झालेले आहेत। मानमधून एकूण 110 मतदान झालेले आहे। यामध्ये शेखर गोरे यांना 36 मते मिळालेली असून मनोज कुमार पोळ यांनाही 36 मते मिळालेली आहेत। समान मते मिळाल्यामुळे चिठ्ठीद्वारे शेखर गोरे हे विजयी झालेले आहेत। तर नागरी सहकारी बँक यामध्ये रामराव लेंभे यांना 307 मते मिळालेली असून सुनील जाधव यांना 47 मते मिळालेले आहेत। यामध्ये उमेदवार रामराव लेंभे हे विजयी झालेले आहेत। इतर मागासवर्गीय सदस्य यामध्ये शेखर गोरे यांना 379 मते मिळालेली असून प्रदीप विदाते यांना 1459 मते मिळालेले आहेत। यामध्ये प्रदीप विदाते 1080 मतांनी विजयी झालेले आहेत। महिला प्रतिनिधींमध्ये कांचन साळुंखे यांना 1292 मते मिळालेली असून शारदादेवी कदम यांना 618 मते मिळालेले आहेत। यामध्ये कांचन साळुंखे 674 मतांनी विजयी झालेले आहेत। तर ऋतुजा पाटील यांना 1445 मते मिळालेली असून चंद्रभागा काटकर यांना 142 मते मिळालेली आहेत। यामध्ये ऋतुजा पाटील 1303 मतांनी विजयी झालेले आहेत।